शुभ सकाळ मंडळी आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचा आणि समाधानाचा जाऊ फ्रेंड्स तर मी कालच्या व्हिडिओचा जिथे एंड केला होता ना तिथूनच सुरुवात करत आहे तर बेसिनचं सर्व काम अटपलेलं आहे आणि इथे बघू शकता किती धूळ झालेली आहे अक्षरशः पूर्ण किचन धुवून काढावं लागलं सगळं चमचा वाटी कप जे काही होतं किचनवरती ते सर्व धुवून काढावं लागलेलं आहे फ्रेंड्स पेटीचा पिरियड चालू झालेला आहे हाय

की नक्की मी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही श्रुतीच्या चॅनलवरती बरेचसे ब्लॉग्स बघू शकता म्हणजे फन चॅलेंजेस वगैरे पाहू शकता तर सृ सृष्टीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिला सपोर्ट करा फ्रेंड्स आणि इथे आहे आमच्या मॅडम तर मी इथे काम करताना मध्येच बाहेर चक्कर मारून आली काम चालू असताना मुलांनासुद्धा बघावं लागतं अधूनमधून बाहेर एक चक्कर मारावी लागते मुलं काय करत आहेत काय नाही करत आहेत कुठे आहेत काय खेळत आहेत सर्व बघून यावं लागतं फ्रेंड्स मुलांच्या म्हणजे ज्या घरात लहान मुलं असतील त्या घरातल्या मम्माज आई माझ्या माझी जी काही अडचण आहे ती समजू शकतात तर इथे बघा मी पुन्हा आलेली आहे माझ्या कामावरती आणि पूर्ण ज्या स्लॅब्स असतात ना म्हणजे ओट्यावरती ज्या काही स्लॅब्स केलेल्या होत्या त्या सर्व मला पुसून काढाव्या लागल्या एक एक डब्बा मी कापडाने पुसून घेतलेला आहे कारण सर्व काही एका का वेळ घासणं मला शक्य नव्हतं तर त्यामुळे मी काय केलं सगळं धूळ 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 दिसत होती तर ती कमी करण्यासाठी एक एक डब्बा काढला आणि व्यवस्थित पुसून पुसून मग सर्व डब्बे लावून घेतले कारण ना थोड्याच दिवसापूर्वी घरी गणेश चतुर्थीनिमित्त मी पूर्ण हे किचन धुवून घेतलं होतं तर त्यामुळे जास्त काही घाण नव्हती पण तरीसुद्धा इतकी माती उडाली होती की मला पुसून घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता तर मी ते एका स्वच्छ कपड्याने हे व्यवस्थित एक एक बॉटलने बॉटल पुसून काढली आणि तशीच लावून ठेवली त्यानंतर ना मी जे स्लॅबचा मागच्या ज्या लादी असतात ना त्यासुद्धा व्यवस्थित पुसून घेतल्या आणि चमचे ठेवायचा जो स्टँड असतो तो सुद्धा व्यवस्थित धुवून घेतला आणि ज्या त्या वस्तू एक एक पुसून त्या त्या जागेवरती मी लावत होते जोवर माझं हे काम चालू होतं तोवर बेडरूममध्ये रियाचं काम चालू होतं रियानेला रियाला बेडरूम दिला होता तिला सांगितलं होतं जे जी वस्तू तुला जशी जशी जमेल जिथे जिथे ठेवता येईल तिथे तिथे ती ठेवून घे आणि तिचे तिने तिचं काम एकदम व्यवस्थित आणि मस्त केलं होतं रुहीला आम्ही काही जास्त काम सांगत नाही आणि ती जास्त काही काम करतही नाही एक डिस्टर्ब करण्याचं काम करते आ, काम कर फक्त मध्ये मध्ये येऊन त्रास देण्याचं त्यामुळे तिला आणि रियानला स्वराला आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं होतं म्हणजे बाहेरच्या पॅसेजमध्ये ती लोकं खेळत होती तोवर आम्ही हा घर पूर्ण आवरून घेतला होता परंत थोड्या थोड्या वेळानंतर रियान आत येत होता आणि दीदी काय करते दिदीला मध्ये मध्ये त्रास देणं चालूच होतं रियानचं आणि रि रुहीचं तर इथे रियाने बेडशीट काढून चेंज केलेली आहे तर रिया मला अशा छोट्या मोठ्या मत कामामध्ये मदत करतच असते आणि मी तिची मदत घेतच असते कारण माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही तर मिस्टर uh, हेल्प करतात पण शक्यतो त्यांना तो तितकासा वेळ मिळत नाही आणि त्यांचं ऑफिसचं वर्क घरूनच चालू असतं त्यामुळे त्यांची हेल्प मिळत नाही त्यामुळे मला फक्त आणि फक्त रियाचीच हेल्प मिळते आणि ती बऱ्यापैकी हेल्प मला करते इथे बघू शकता त्यां तिचं जवळजवळ काम चालू होतं ना तवजवळ ती मोबाईलमधनं एक 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 क्वेश्चन तिने काढले होते आ, ते ते तिचं लर्निंग चालू होतं आणि ती ना म काम करता करता तिचं लर्निंगसुद्धा तिने करून घेतलं होतं पाठांतराचं काम तिचं चालूच होतं आणि मध्ये मध्ये रियानसुद्धा तिला त्रास देतच होता तसं तिने पूर्ण बेडरूम व्यवस्थित असं क्लीन केलं आहे तुम्हाला बेडरूमचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवतेच तिने व्यवस्थित सगळं म्हणजे पाठून पुढून सर्वच बाजूने व्यवस्थित अशी कचरा काढून बॅग्स व्यवस्थित ठेवले होते हंतरूण सर्व आतून आत घालून ठेवले होते आणि शेवटी अगदी शेवटी म्हणजे सुकलेले कपडे जे बाहेरून आणले होते ते सर्व तिने व्यवस्थित घड्या मारून ज्या त्या जागेवरती ठेवलं रियाची अशा छोट्या मोठ्या कामामध्ये मा मला मदत होतच असते आणि ती कायम मला त्या गोष्टींमध्ये मदत करत असते तर इथे बघा तिचं मध्ये मध्ये अभ्याससुद्धा चालू आहे नाइंथचं वर्ष आहे आणि नववीचं वर्ष तिला लास्ट आता एक्झाम येणार आहेत त्यामुळे तिची थोडीशी घाई धावपळ चालू असते इथे नीलमसुद्धा मला थोडी हेल्प करत होती म्हणजे तिने मला पटापट पत सगळी भांडी घासून दिली आणि मी पटापट पत लावण्याचं काम केलं त्यामुळे माझं बऱ्यापैकी काम आवरलं होतं फटाफट कारण जर मी एकटीच असती ना तर भांडी घासणं आणि त्यानंतर लावणं ह्यामध्ये खूप वेळ गेला असता तर नीलम एका बाजूने मला सर्व भांडी घासून देत होती आणि मी पटापट पटापट पड़ पड़ ती भांडी व्यवस्थित अशी लावून घेत होती तर इथे बघू शकता बिफोर आणि आफ्टरचा लुक किती मस्त आलेला आहे तो स्वरा काय करते चे नंबर का घेऊन बसली आहे स्वरा बसली आहे इथे तुम्हाला दाखवते हो साहेब बघा लोकांच्या दारात जाऊन दा बसलेले आहेत का बाळा इथे बसला एकटा एकटा सनू पिलू का इथे एकटा येऊन पपेटसोबत खेळतोय वा खेळ खेळ कोणते कोणते कलर्स आहेत सांग कोणतं जोरात सांग रेड ब्ल्यू आणि कोणतं आहे पर्पल आणि येल्लो दाखव कुठे आहे येल्लो हां तर मंडळी सर्व काम आवरल्यानंतर जेवण वगैरे थोडासा आराम केला आणि संध्याकाळी संकष्टीनिमित्ताने मोदक बनवायचे ठरले आणि मोदकांसाठी इथे बघू शकता मी थोडंसं म्हणजे एक चमचाभराचा तूप घेतला होता आणि त्यामध्ये दोन मोठे नारळ खोवून घातलेले आहेत आणि आता इथे मी जवळपास पाव किलो असा गूळ घेतलेला आहे तो असा चिरून घेतलेला आहे आणि तो घालून व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे हे सर्व मिश्रण इथे बघा एक दोन मिनटं मी मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये भाजलेली खसखस घालणार आहे एक चमचाभर अशी खसखस घालायची ह्याने टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर इथे मी जवळपास दोन चमचे मोठे काजू घालणार आहे काजू अगदीच ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घाला किंवा स्किप केला तरी चालेल पण का अजूनही ना चव खूप छान लागते आणि अशा प्रकारे एकदा सारण करून बघा तुम्हाला खूप आवडेल जेव्हा तुम्ही गूळ आणि खोवलेलं नारळ एकत्र घालता आणि अशा प्रकारे जेव्हा परतून घेता ना तेव्हा गुळाचा जो गोडवटपणा असतो ना तो आतपर्यंत म्हणजे खो नारळाच्या आतपर्यंत जातं आणि तुमची जी तुमचं जे सारण आहे ना ते खूप डिलिशियस अप्रतिम होतं आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही परतून घेता ना तेव्हा नारळातला जो ओलावा आहे ना तोसुद्धा सुकण्यास मदत होते आणि आपलं जे सारण आहे ते त्याला असं पाणी सुटत नाही तर एकदा अशा प्रकारे सारण नक्की ट्राय करा ह्याची ऑलरेडी रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला फक्त मोदकांची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही त्या चॅनल म्हणजे त्या रेसिपीलासुद्धा बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता इथे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे ऑलमोस्ट तयार झालेलं आहे इथे बघू शकता मध्ये पाणी सुद्धा सुकत आलेला आहे पण तरी सुद्धा जर तुम्हाला थोडंसं पाणी वाटलं तर दोन मिनटं हाय फ्लेम करा आणि त्याच्यावरती परतून घ्या पाणी अगदी सुकून जातं आणि आपलं सारण खूप छान तयार होतं तर इथे माझं सारण तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करून घेणार आहे आता मी इथे मोदकाची पारी बनवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे एक वाटीभर म्हणजे एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर अंदाज नसेल ना तर ज्या वाटीने तुम्ही पीठ घेणार आहात त्या वाटीच्या डबल पाणी ठेवा आणि मोटकाची पारीसाठी सारण सॉरी पारीसाठी पीठ तयार करून घ्या तर जोवर पीठ पाणी उकळतंय ना तोवर मी तुम्हाला इथे किचनचं लूक दाखवते इथे बघू शकता मी फक्त सर्व भांडी धुवून वगैरे स्वच्छ करून लावलेली आहेत हे बेसिनचं जे नळाचं मागची टाईल्स दिसत होती ना ते काम आज झालेलं आहे तर इथे आपल्या पाण्याला उकळी मस्त आलेली आहे आणि आता मी त्यामध्ये ना चिमटीभर मीठ घातलेलं आहे पाणी जे मोदका म्हणजे मोदकाच्या पिठासाठी जे पाणी तयार कराल ना त्यामध्ये नक्की आणि नक्की एक चिमटीभर असं मीठ घाला मग काय होतं माहिती आहे ही पारी जी तयार होते ना तीसुद्धा अतिशय चवदार लागते तर आता इथे बघा मी पीठ घाटून घेते मी अर्धा किलो जवळजवळ पीठ वापरला होता आणि आपलं पीठ जेव्हा गरम असतं ना तेव्हाच तुम्हाला मळून घ्यायचं आहे तर मी पीठ तयार झाल्यानंतर एका मोठ्या परातात काढलं आणि लगेचच पीठ मळायला घेतलं इथे बघू शकतं माझे हात आहेत तर मी हाताला हलकं हलकं पाणी लावून घेते आणि नंतर पीठ मळून घेते अगदी थोडं पाण्याचा वापर करायचा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही हलक्या हाताने पाण्याचं थोडंसं हपका घेत घेत तुम्ही हा पीठ मळून घ्या गरम असतं त्यामुळे एकदमच घाई करायला जाऊ नका कारण हात भासतात ह्याने पण अगदीच थंडगार करू नका कारण जर पीठ एकदम थंडगार केलात हो ना तर त्याची पारी व्यवस्थित होणार नाही तुम्हाला व्यवस्थित हे पीठ मळतासुद्धा येणार नाही गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे जेव्हा पीठ गरम असतं ना तेव्हाच मळून घ्या इथे बघा आपला पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आणि आता मी ह्यामध्ये थोडासा तुपाचा वापर करून म्हणजे तुपाचा हात घेऊन मोदक तयार करून घेणार आहे अगदी फटाफट असे मोदक तयार होतात जर तुमची पारी किंवा पारीचं जे पीठ आहे त्याची उकड जर चांगली निघाली असेल पीठ व्यवस्थित मळले चांगलं मळलेलं असेल तर पारी अजिबात साईटून फाटत नाही आणि तुमचे मोदक खूप असे अप्रतिम तयार होतात तर इथे मी आ, पारी तयार करून घेतली होती आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं आणि आता बोटाच्या साहाय्याने मोदकाच्या ज्या कळ्या असतात ना त्या करून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने प्रेस करून करून मी मोदक तयार करून घेणार आहे ॲक्च्युली ना मोदकांची आज ऑर्डर होती तर ती ऑर्डर देण्यासाठी म्हणून मी मोदक तयार केले होते पण जेव्हा केव्हा ऑर्डर असते तेव्हा मुलांची मज्जा होते कारण मुलांनासुद्धा हे खायला मिळतात तर प्रकारे मी एक मोदक तयार करून घेतलेला आहे तर अशाच सोप्या पद्धतीने मी फटाफट सगळे मोदक तयार करून घेते इथे एक साळण घेतलेली आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपले मोदक ठेवून उकडण्यासाठी ठेवून देणार आहे ते बघू शकता आपले मोदक किती अप्रतिम दिसत आहेत ते, 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 ते तर इथे पाणी उकळत मी एका कढईमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि आता आपले मोदक ठेवून मस्त अशी वाफ काढून घेणार आहे आणि आपले मोदक तयार झालेत फ्रेंड्स तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला सांगायला विसरू नका सकाळपासून काम चालू होतं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल बेसिनचं काम चालू होतं आणि एवढी धूळ एवढी माती झाली होती म्हणून तुम्हाला सांगू पूर्ण घरामध्ये पूर्ण सगळीकडे नुसती माती 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 अक्षरशः मला एक चमचा न चमचा धुवावा लागला इतकी माती घरात झालेली तर माझं ऑलमोस्ट काम आटपलेलं आहे पण होती आणि अजून फ्रीजवरचं सगळं साफ करायचं बाकी सा आहे Uh, कपडे होते ते मी वाळत म्हणजे धुवून uh, घेतलेले आहेत ऑलमोस्ट वाळत घालायचे बाकी होते तर ते सुद्धा मी आता करून घेतलेलं आहे आणि संकष्टी होती संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा फ्रेंड्स uh, तर ॲक्च्युली लेट झाला आहे व्हिडिओ पण तरीसुद्धा संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि uh, त्यानिमित्ताने मोदक बनवले होते ॲक्च्युली मोदक घरच्यासाठी नव्हते बनवलेले मोदकांची ऑर्डर होती तर मी मोदकांची ऑर्डर दिली एकवीस मोदकांची ऑर्डर होती आणि मग बाकीचे घरच्यासाठी बनवले तर घरातल्यांनी पण सगळ्यांनी खाल्ले आणि जेवणामध्ये आज भाकरी केली होती कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्ससोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतंही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मी भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगसहित बाय